नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करूया आणि समोरील बेल या आयकॉनवर क्लिक करूया। मल्लखांब हा वैशिष्ट्यपूर्ण असा महाराष्ट्रीयन व्यायाम प्रकार आहे। कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतीचे प्रकार करत असल्याने त्यास हे नाव पडले। बाळंभट दादा देवधर हे मल्लखांबाचे जनक होत। कुस्तीगिराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सपाही इत्यादी गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभट दादा देवधर यांनी मल्लखांबावरील निरनिराळे कसरतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले। मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक आहेत, पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला साधा मल्लखांब हा 2 ते 2.5 मीटर उंचीचा शिसवी अथवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा असतो। अंग, मान व बोंड असे त्याचे 3 भाग असतात। अंग मल्लखांबाच्या बुंद्यापासून मानेपर्यंतच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास अंग असे म्हणतात। मान मल्लखांबाच्या अंगाच्या वर जो बारीक निमुळता नसलेला सरळ भाग असतो त्याला मान असे म्हणतात। बोंड मल्लखांबाच्या सर्वात वरच्या गोलाकृती भागास बोंड असे म्हणतात। पूर्वीच्या मल्लखांबांचे प्रकार आणि आत्ताच्या मल्लखांबांचे प्रकार पाहूया। पूर्वीच्या मल्लखांबांचे प्रकार वेताचा मल्लखांब, हल्ल्यारी मल्लखांब, पलित्याचा मल्लखांब, उसाचा मल्लखांब। आत्ताच्या मल्लखांबांचे प्रकार पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब, दोरीचा मल्लखांब। मल्लखांबावरील कौशल्यांचे 16 प्रकारात वर्गीकरण केले आहे। 1 अडी, 2 टेढी, 3 बगली, 4 दसरंग, 5 फिरकी, 6 सुईदोरा, 7 वेल, 8 उतरती, 9 झाप, 10 फरारे, 11 आसने, 12 आरोहन उड्या, 13 उड्या, 14 ताजवे, 15 सलाम्या, 16 चमत्कृतीजन्य कामे। कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मानला जातो। या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो। यातील कौशल्ये करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायचे असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात। शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात। या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते। या शारीरिक कौशल्यात पुष्कळ वेळा खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते। थोडक्यात आपल्या असे लक्षात येते की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब अत्यंत उपयुक्त आहे।